पक्षी तुमचं नाव काय? माझं हा नाव काय? माझं हा मालकाचं बी सांगू? सांगा सगळं सगळं सांगा. इकडे इकडे बघून सोनाबाई दादू अरबावे. हा तुमचा आणि मामांचा संपर्क आला? तुमचा आणि मामांची भेट कवा झाली? माझे मामाचे लग्न व्हायच्या आधी झाल्या. लग्न व्हायच्या आधी? ना 9-10 वर्षाचे होतो तेव्हा मी आमचे आई वडील पहिले येत होत. मग मी शाळेला जायचो तर मला काय आणत नव्हतं. आमच्या भावाला घेऊन येत होत. त्याच्यावर मी म्हटलं मी तुमचा देव बघा येतो म्हटलं मी. मग मामाने सगळी यात्रा आणते सगळी यात्रा लावून दिली. कुठे पाठवून दिली? कुठल्या गावाला? देवच्या रानात यात्रा भरत होती नदीकडला. मग चिपरीची सगळी ठेवून घेतली आणि पारव्याची आमोशा रुजी चिपरी जायचं नाही म्हणा लागलं. यात्रा सगळी गेल्यावर मला चिपरीचे लोक ठेवून घेऊन आमोशा रुजी तांब्या घेऊन तंबू पशी बसलं आणि तुझी मुलगी माझ्या घरात दे म्हणा लागलं. आमचं वडील म्हणा लागलं मी काय कसं देऊ ह्या इस्त्याच्या घरात. म्हणून आमचं बापा कबूल झालं नाहीत. 2:30 वाजेपर्यंत कबूल झालं नाहीत. मला विचारायला लावून दिलं. मी म्हटलं मी काय सांगायचे दिलं तर करून घेणार. अरे मायापा आमचं नाव बी मायापा तुझ्या लेकीला बांधाय जागा नाही ह्या घरापशिवाय. मळीचा कोंड आहे दिवस उगवल्यापासून दिवस मावळूपर्यंत सत्य आहे ते सांगणार. जागा नाही तिला ह्या घराशिवाय तिला जागा नाही. म्हटल्यावर आमचं मानगावचा मावळा होता बाळू म्हणून तो म्हणाला भाऊजी तू गप सोनेला देतो म्हण आणि नाहीतर नागचा फोन पाठ लागल. मन मला विचारा आलं येटू पाटील आत्माप्रत सरकार सौंदर्य सावकर मेतक्याचं पाटील. मी म्हटलं मी काय सांगणार करून घेणार. त्याने दिलं तर मी करून घेणार. खरं मी माझ्या आई वडिलाची बहिणी भावांची भक्ती अशी चालली पहिले मला वचन पाच पाहिजे म्हटलं मी. म्हणजे बाळू म्हणजे वचन घेतलं? हा मी पाच वचन मागून घेतलं. वचन कुठली कुठली? हा पाच वचन म्हटलं. साधा सुद्धा माझी आता रानात राहायचं. आम्ही कधी रानात राहिलं नाही. साधा सुद्धा चुका झाली आहे उन्हात बसलं जरा जाऊन पाणी मागायला कोणतरी बाबा आता बसलो म्हटलं तर असल्या चुका माझ्या सा माफी. वाईट चक्क काय केलं तर मला ठेवायचं नाही जागेत म्हटलं मी जाळून मारायचं. मी कुठं हळे मारायला तिथं मला उभारायला पाहिजे. म्हणून मी पाच वचन मागताना मामा म्हटलं मी आईला वडिलाला बापासनी बांधून गेलो नाही बर्मदेवाला गेलो करसुंबीचं बी मला भेटलं त्या मुलीला मी बांधून गेलो. काय मी आचारी ठेवणार परतीन ठेवणार दाशीन ठेवणार हे घोंगड घेऊन 11 झाडाखाली बसाय पाहिजे ती माझं काम करायचं नाही म्हटलं. मग आमच्या बापाने हो म्हटलं. आमच्या आईला म्हणा लागलं तुझी लेख माझ्या घरात द्यायला देणार काय. मग कबूल झालंच की त्याने सगळं झाल्यावर मग मी पाच वचन मागून घेतल्यावर मामा मग ना जागा सोडलं ते. मग म्हणा लागलं तुझ्या लेकीकडं आणि सोने एकीकडं घा बस घालतो. काय नको मंगळसूत्र घाल म्हणताना मला 15 पुतळ्या फुलं घालून मंगळसूत्र घालून तुमच्या दारात लगीन करा म्हटलं. आमचं बापा म्हणा लागलं मला निभणार नाही म्हटलं. म्हणताना तू निस्तं जात्याला वस्तू देऊन बस माझं करणार लई गाव माझं आहे म्हणा लागलं. मग बाबा कपोल झालं. मग आम्हाला लगीन ठरल्यावर त्या घरात 5 दिवसच नांदायची. मालकिनीला मालकिनीची भाऊ होतं भाचं होतं त्यांना बोलून घेऊन ते आडं काढाय टाकायला लावून दुसरं आडं घालून नारळ बांधून सत्यनारायणच्या पूजा घालून 5 दिवस पुरगीला त्या घरात न्यायचं परत न्यायचं नाही. मी शाप दिलेलं घर आहे त्या घरात नांदायचं नाही 5 दिवस नांदायचं असं सगळं त्यांनी बोललं. मग लगीन ठरल्यावर चिपरीसनं आमची आई आणि आमचा मावळा याला आवरणाळा बोलवाय गेलं. मी येणार नाही म्हणा लागलं. मी येणार नाही तर आमची आई म्हटली मी बी जाणार नाही तुमच्या लेकाचं लगीन मी कसं जाऊ तुम्ही यायला पाहिजे. आमच्या आईला म्हणालं हे बघ भागू आई काय तुझ्या खऱ्या आईबाची जर असली तर काटन कांबळ येणार निश्चित काटन कांबळ खोळ्याचं रूप घेऊन येणार. तू माझं मनकट धरली पाहिजे.
आता कसं करायचं? बाराच्या ठोक्यालाच मांडव सगळं घालायला पोळ्या करायला बाराच्या ठोक्यालाच परत त्यांनी आलं भाकरी खाई येत आलं आमचा जरा वाडा आडबांग आमच्या वाड्यात आल्याबरोबर आमच्या एवढं गुंडी घेतली पाय धुतली जाऊन मणकर धरली आत नेली पाट टाकली पाच पोळ्याचं ताट केली उदकाडी लावली. तुम्ही कुठल्या गावचं म्हणताना शिरोळचं म्हटलं शिरोळचं कुणाचं म्हणताना गोंधळ्याचं म्हटलं आपलं नाव सांगितलं नाही तर आम्ही सगळ्यांना ओळखलं तर मग वराड बराड आलं तीन दिवस चिपरीत होतं त्याने परत आणि इकडं नांदा ह्या घरात बोलवून इथं जेवण घालायचं म्हणून आल्यावर नदीपत्र आलं कुठं इतरकांच्या नदीवर आलं तिथं काहीतरी जेवण करून तुम्ही जावा लांब जायचं म्हणून जेवण आलं दिलं मग मालकीन विभूतीचे मालकीन म्हणाली हे तुला धार पाहताने तुझं मला काय करायचं म्हणून आपल्या खिशात हात घालून त्याने म्हणाला हे माझ्या भरलंय म्हणा लागलं मग नेट पूर्गीला न्यायचं नेट पूर्गीला आणायचं म्हणून सांगितलं आणि कुठं गप्प झालं काय की मग पाच दिवसच हे तुम्ही नांदलो